दिघी येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी विकास मित्र मंडळ भीमाशंकर नगर दिघी मधील सर्व सदस्य होते. कार्यक्रमाची रूपरेषा महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून आदिवासी व्याख्याते माननीय प्राध्यापक सुहास झांजळे यांचे व्याख्यान होते व तसेच मान्यवरांची मनोगते होत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आदिवासी समाज निसर्ग पूजक आहे म्हणून यावेळी रोपांचे वाटप करण्यात आले. झाडे लावली पाहिजेत, निसर्ग संवर्धन झाले पाहिजे हा संदेश या माध्यमातून देण्यात आला. या कार्यक्रमावेळी दिघी गावचे पहिले माननीय नगरसेवक श्री दत्तात्रय आबा गायकवाड, नगरसेविका सौ निर्मलाताई गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री संजय भाऊ गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजूदादा भांगे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश विरनक सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विकास करवंदे यांनी केले. सगळ्यात सुरुवातीच्या काळापासून त्याचबरोबर सर्व महिला भगिनी इथं चांगल्या उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानते. आणि आदिवासी दिन फक्त आमच्या सारख्या नेत्यांच्याच बोलण्याने नाही तर आज आपले व्याख्याते सुहास झांजळे साहेब यांनी या आदिवासी सर्व क्रांतिकार यांना प्रथमता मानता मुजरा करतो. आज या ठिकाणी 8 ऑगस्ट 1994 पासून आदिवासी दिन हा जगामध्ये साजरा होत असतो. आदिवासीमध्ये या भूमीवर प्रथमता वास करणाऱ्या जय आदिवासी जय जवाहर दिवसापासून चाललंय आणि मागच्या वर्षीच आम्ही ठरवलं होतं की आपल्या इथं हा कार्यक्रम नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन.